मराठी माणूस आणि विमान कंपनी हे म्हणजे बसण्यापर्यंत ठीक आहे, म्हणजे मराठी माणूस विमानात बसला, इकॉनॉमी क्लासमध्ये बसता बसता एक्झिक्युटिव्ह क्लासपर्यंत बसला हे आम्ही पचवू, पण मराठी माणसाने विमान कंपनी काढली, म्हणजे टाटांनी एअर इंडिया काढली, टाटा एक बाबा, तर हे कसं काय तुझ्या डोक्यात आलं की आपण डायरेक्ट विमान कंपनीच काढावी? विना विमान कंपनी काढावीशी वाटली, याचं कारण मला समहव काहीच अशक्य, एक जो उद्धटपणा आपल्यात असतो तो लहानपणापासून होता, त्यामुळे अशक्य काही वाटायचं नाही. त्यामुळे त्याचं झालं असं की ज्यावेळेला मी डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवायचो त्यावेळेला आम्ही पंढरीच्या वारीवर एक फिल्म बनवत होतो. बरं. आणि त्या फिल्मला नेहमी डॉक्युमेंटरीला बजेट खूप कमी असतं, त्यावेळेला आम्हाला हेलिकॉप्टर वापरता येईल एवढं बजेट सुदैवाने होतं. बरं. तर याच्यामध्ये दिवे घाटामधून जेव्हा वारी जाते पुणे टू सासवड याच्यामध्ये, तर त्यावेळेला पाऊस पडतो नेहमी, सर्वाधिक गर्दी त्यावेळेला असते, आणि माझ्या डोळ्यासमोर असं होतं की त्या घाटातल्या ज्या 7 लेयर्स आहेत त्या लेयर्समध्ये असे सगळे पांढऱ्या रंगाच्या कपड्यातले वारकरी चाललेत, मध्ये तो गोल्डन कलरचा रथ असतो आणि सगळ्या याच्या पताका असतात, तर हे सगळं केकसारखं दिसेल असं मी व्हिज्युअलाइज केलं होतं आणि मला ते हेलिकॉप्टरने घ्यायचं होतं. तेव्हा असं दरीतून हेलिकॉप्टर येतं आणि असं तो केक आपण लोकांना दाखवतो असं घ्यायचं होतं, पण मला शेवटपर्यंत ते हेलिकॉप्टर वापरायला परवानगी मिळाली नाही. मग मला तेव्हा ही गोष्ट 2007-08 आहे, तेव्हा मला असं वाटलं की ज्या अर्थी आपल्याला परवानगी मिळाली नाही त्या अर्थी इथे काहीतरी ऑपॉर्च्युनिटी आहे, आपण हे एक्सप्लोअर करायला पाहिजे. आणि ती फिल्म संपल्या मी पहिले कंपनी काढली आणि मग धंदा काय असतो हे समजायला सुरुवात केली. सो दिस इज समथिंग की आम्ही आधी कंपनी काढली आणि मग कंपनीच काढलीस, दुसरा इलाज नव्हता, कारण की माझ्याही घरात कोणी असं नव्हतं की ज्यांचे स्वतःचं हेलिकॉप्टर आहे किंवा विमान आहेत. आणि मग मला असं वाटलं की निदान आपण कंपनी काढल्यानंतर लोक इंडस्ट्री आपल्याला सिरियसली घेईल. म्हणजे MAB म्हणजे मंदार अनंत भारदे, आणि आम्ही व्यवसाय करायला मी सुरुवात केली. मला एवढंच माहीत होतं की इथे जुहू विमानतळावर हेलिकॉप्टर्स उभी असतात, म्हणून मग मी नाशिकलाच राहायचो तेव्हा. पहिल्यांदा आलो जुहू विमानतळावर गेलो, आज आमचं ऑफिस आहे तिथे आतमध्ये, मला हसायला येतं. विमानतळावर गेलो, त्यांनी विचारलं, मला म्हटलं मला हेलिकॉप्टरचा व्यवसाय करायचा आहे तर मला आतमध्ये जायचं आहे, जाऊ दे. त्यांनी विचारलं कोणाकडे जायचं आहे, म्हटलं कोणाकडे जायचं ते काही मला माहीत नाही, पण म्हटलं मला जरा हे शिकून घ्यायचं आहे की हेलिकॉप्टर किलोवर विकतात, वजनावर विकतात, लिटरमध्ये विकतात, तर म्हटलं मला कोणाकडे तरी जाऊ देत. तर त्याने मला जायला दिलं नाही. जेव्हा पहिल्यांदा त्याने मला तिथून हाकलून लावलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला हा खेळ आता बराच पेशन्सने करायला लागेल. मग मी पहिलं काय केलं असेल तर मी रेग्युलर नाशिक टू मुंबईचा पास काढला की जेणेकरून येणं जाणं सोपं व्हावं म्हणून. 8 वेळेला मला त्या गेटवरून हाकलून दिलं. 8 वेळा ते विचारायचं की कोणाकडे जायचंय, मला माहीत नसायचं, ते म्हणायचं मग जाता येणार नाही. मग माझ्या निरीक्षणातून मला असं लक्षात आलं होतं, मी आता हे आता सांगायला जराही हरकत नाही, की मिनिस्टर्सचे कॉन्वॉय आले की ते गाड्या अडवत नाहीत आणि जाऊ देतात. त्यामुळे मी ती माहिती ठेवली आणि पहिल्यांदा त्या एअरपोर्टवर चोरून शिरलो. अच्छा, मिनिस्टरच्या कॉन्वॉयमध्ये चोरून आतमध्ये शिरलो आणि दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपोजर टू हेलिकॉप्टर्स अँड एअरक्राफ्ट्स. हां. मग झालं असं की आम्ही कंपनी तर काढलेली होती, मी सगळीकडे जायचो आणि कार्ड द्यायचो की माहीत नव्हतं कोण विकत घेईल तेही माहीत नव्हतं, हा धंदा कोणाला उपयोग आहे, मी आता कोणाला देणार. आपण युजली आपण नातलगांना विचारतो तर माझ्या नातलगांपैकी कोणीही हेलिकॉप्टरने जाईल असे नव्हते. मित्रमंडळींना विचारतो की अरे तुम्ही मला जरा नवीन बिझनेस देता का, तर मित्रमंडळींचे वडील वगैरे कोणी असे नव्हते की जे हेलिकॉप्टरच घेतील. त्यामुळे मला प्रयत्न करायला, पण मी कार्ड छापून घेतले. तर मला त्यातला एक किस्सा तुम्हाला जो तुम्हाला सांगावा असं वाटतो की मी कार्ड छापल्यानंतर बायकोकडे लग्नाला गेलेलो, बायकोच्या घरचं लग्न होतं, त्या लग्नाला गेलो तर मी कार्ड दिलं. आता काय खरं म्हणजे तिच्याहीकडचं कोणी बाबा हेलिकॉप्टरने जाण्याजोगं नव्हतं, पण आता कार्ड दिलं. कार्ड दिल्यानंतर तिने मला बाजूला घेतलं, कारण व्हायचं असं की हेलिकॉप्टर लिहिलेलं कार्ड दिलं की लोकं विचारायला लागायचे की काय कसं आहे, मग मी जोरजोरात त्यांना सांगायचो. तो वयापर्यंत वस्तुस्थिती अशी होती की धंदा सुरू करून 6 महिने झालेले होते आणि आम्हाला एकाही धंदा आम्हाला एकही मिळालेला नव्हता, एकही रुपयाचा व्यवसाय आम्ही केलेला नव्हता, पण कार्ड दिले की लोकं विचारायला सुरुवात करायचे. मग तिने मला सांगितलं, तू ना ते एव्हिएशनचं कार्ड देत जाऊ नकोस, हे तू काहीतरी देतो लोक तेच बोलतात. मी तिला म्हटलं, हे बघ, आपण एव्हिएशनच्या धंद्यात आहोत की नाही, तर आपण एव्हिएशनच्या धंद्यात आहोत, आपल्याला अजून धंदा मिळालेला नाही, पण आपण त्या धंद्यात नक्की आहोत. आणि आपण जर आपलं कार्ड द्यायला आपण लाजायला लागलो
तर मग आपला धंदा अजिबात होणार नाही. त्यामुळे जर एखाद्याने बरं गंमत अशी होती की ते हेलिकॉप्टर वगैरे सगळं आमच्या नातलगांनाही सगळं इतकं पेलायला अवघड होतं की तेही काही फार असं विचारायचं नाही, मग किती धंदा केला काय असतं वगैरे काय कोणी विचारायचं नाही. पण तिथूनच मला असं वाटतं की अशीच कार्ड कोणालाही दिल्यानंतर मंत्रालयाच्या आसपास अशी ज्या माहोलमध्ये जेव्हा कार्ड दिलेलं होतं त्यावेळेला तिथूनच मला पहिली एन्क्वायरी आली आणि जी आम्ही एक्झिक्यूट केली. काय होती पहिली एन्क्वायरी ती? त्यावेळेला इलेक्शन्स आणि या सगळ्याचं जरा वातावरण चाललेलं होतं. मग त्यावेळेला मी असं ठरवलं की आपण असं करूयात, आपण आत्ता काय करतोय डायरेक्ट मुख्यमंत्री वगैरे इथून सुरुवात करतो, तर त्या सगळ्यांचा सेट धंदा आहे, त्यांच्याकडे कोणी आपल्याला उभं करणार नाही. म्हणून मग मी वेबसाईटवरून मंत्रिमंडळाची यादी काढली आणि त्याच्यातला जो सगळ्यात खालचे राज्यमंत्री वगैरे ज्युनियर आमदार वगैरे होते तिथून विकायला सुरुवात केली. त्यांच्या इकडे कोणी गेलेलं नव्हतं, माझ्या इकडे कोणी क्लायंट नव्हतं, त्यामुळे त्याच्यातून ते पहिल्यांदा आम्हाला काम मिळालं. बरं, पण मग अर्थातच तू त्यांना चांगली सेवा दिली असणार. जगातला कुठलाही राष्ट्रप्रमुख किंवा हे जर भारतामध्ये येणार असतील तर त्यांच्यातले त्यांनी ज्या काही थोड्या कंपन्यांना सिलेक्ट केलं, कदाचित एक दोघंच असतील, तर वी आर वन ऑफ देम. की कोणताही राष्ट्रप्रमुख भारतामध्ये आला तर त्याला हेलिकॉप्टर विमान द्यायचं असेल तर आम्ही ते करतो. पण माझी स्वतःची टेक्निकल बॅकग्राऊंड नव्हती आणि मला असं लक्षात आलेलं होतं की आपल्याला हे फार अभ्यास करून करावं लागेल. त्यामुळे जो उमेदवारीचा काळ होता त्याच्यामध्ये मी नॉन कन्व्हेन्शनल पद्धतीने धंदा मिळवायचा जरी प्रयत्न करत होतो तरी धंद्यासाठी म्हणून जो अभ्यास करायला लागतो त्यात आम्ही कुठलाही शॉर्टकट कधीही घेतला नव्हता. आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही जगातली एकमेव कंपनी आहोत ज्यांचं ब्रीदवाक्य हे डिजिट्समध्ये आहे. 99.99 इज नॉट इक्वल टू 100 हे संख्येमध्ये ब्रीदवाक्य आहे. संख्येचा दुसरा अर्थ नसतो, शब्दांचे कितीही अर्थ निघू शकतात. क्या त्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक जी आमची कमिटमेंट होती ती कमिटमेंट प्रिसिजनला होती, ती कमिटमेंट परफेक्शनला होती. असं अनेकदा झालं आहे म्हणजे आत्ता नेहमी आपल्याकडे जे सांगितलं जातं मगाशी आपण बोलत होतो, मला स्पष्ट बोलण्यामुळे माझा धंदा जास्त झाला. माझे जेही क्लायंट आहेत ते सगळे कोणी आपापल्या व्यवसायामधली मोठी माणसं आहेत, कोणी पॉलिटिक्समधली मोठी माणसं आहेत, या सगळ्यांना कुठल्याही कारणाने जर त्यांचा कार्यक्रम कॅन्सल करावा लागत असेल, इस्पेशली वेदरमुळे असेल किंवा सिक्युरिटी किंवा सेफ्टीमुळे असेल, तर अगदी स्वाभाविक आहे. एखाद्याचा नंदुरबारला कार्यक्रम असतो आणि मग कोणीतरी जर वेदर खराब आहे त्याला सांगितलं तर तो तिथे बाय रोड जाऊ शकत नसतो. त्यावेळेला आमच्याही धंद्यामध्ये बऱ्याच जण असे होते की जे बोलायला घाबरायचे, चाचरायचे, हो जाएगा सर अशा प्रकारच्या त्यांच्या कमिटमेंट असायच्या. आम्ही ज्या वेळेला स्पष्ट बोलायला सुरुवात केली त्यावेळेला माझेही क्लायंट चिडले. त्यावेळेला मलाही असं पर्याय उपलब्ध होता की काहीतरी गोडगोड बोलून पण आपण वेळ मारून न्यायची, पण आम्ही खरं बोलत राहिलो, नेमकं जे आहे ते सांगत राहिलो. आणि मला सांगायला अभिमान आहे की जे जे क्लायंटला आम्ही स्पष्ट आणि खरं बोललेलो होतो ते सगळे क्लायंट आजही माझे क्लायंट आहेत आणि त्यांच्याशी आजही आम्ही मोठ्या प्रमाणावर धंदा करतोय. आज तुमची ऑपरेशन्स कशी कशी चालतात त्याबद्दल जरा आम्हाला सांगशील? म्हणजे आम्ही जेव्हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला आम्ही फक्त चार्टर करणारी कंपनी होतो, म्हणजे इतरांची हेलिकॉप्टर्स किंवा विमानं घ्यायची आणि ती भाड्याने उपलब्ध करून द्यायची ज्यांना गरज आहे त्यांना, हे करणारी आम्ही कंपनी होतो. त्या याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी इंट्रोड्यूस केल्या. आम्ही काही वेगळं केटरिंग इंट्रोड्यूस केलं, आम्ही मेटरॉलॉजीसाठीचे एक्सपर्ट्स आमच्याबरोबर बाळगले, इंजिनिअरिंग आम्ही आमच्याबरोबर बाळगलं, आम्ही स्वतः स्कोअर द्यायला सुरुवात केली. लोकांना ते उद्धटपणाचं वाटलं पण जे सगळे कॉर्पोरेट हेलिकॉप्टर्स आणि एअरक्राफ्ट आहेत त्यांना आम्ही परफॉर्मन्सचे स्कोअर द्यायला सुरुवात केली, त्याच्या बेसिसवर आम्ही त्यांना बाय करतो. त्यामुळे अनेक असे प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या हेलिकॉप्टरला ज्यांना आम्ही सिलेक्ट केलेलं नव्हतं तो आमचा निर्णय बरोबर ठरला, ते आयदर क्रॅश झाले किंवा त्याच्यात अडचणी आल्या, मग आमचा अजून दृढ झालं. त्यामुळे चार्टर ब्रोकरेज कंपनी म्हणून जेव्हा आम्ही काम करत होतो आणि जेव्हा आमची स्वतःची हेलिकॉप्टर आणि विमानं नव्हती तेव्हासुद्धा आमच्याकडे आमचे स्वतःचे पूर्ण टेक्निकल टीम होती जी या सगळ्याचं इव्हॅल्युएशन करायची आणि त्यामुळे आम्हाला प्रीमियम मिळत गेलं, त्यामुळे आम्हाला क्लायंट मिळत गेले. त्याच्यानंतर आता आम्ही आमचं स्वतःचं एअरलाईन परमिट काढलं, तर आता मॅब एव्हिएशन हे एअरलाईन आहे. आम्ही आमच्यासाठी असं ठरवलं की आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने ते एअरलाईन चालवू. उत्तराखंडमध्ये ज्यावेळेला डिझास्टर झालं होतं त्यावेळेला असं लक्षात आलं की भारतामध्ये स्वतःचे एअर ॲम्ब्युलन्सेस नाही आहेत, म्हणून आम्ही आता स्वतःची एअर ॲम्ब्युलन्सची फ्लीट बनवतो आहे, ज्याचं एम असं आहे की आम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक 500 किलोमीटरवर एक विमान ठेवू, जे विमान पेशंट्सना आणि ऑर्गनला ट्रान्सपोर्ट करेल
आणि आपण लोकांनी कोणी इमॅजिनही केलं करू शकलो नसेल एवढ्या कमी किमतीमध्ये हे सगळं होईल. त्यामुळे आम्ही ते आता सगळं जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत. खूप साऱ्या अप्स अँड डाऊन्समधून त्याच्यातनं जातो आहे. पण आत्ता आमचा कोर एरिया असा आहे की भारतातलं पहिलं एअर ॲम्ब्युलन्सचं फ्लीट उभं करायचं जे कुठल्याही डिझास्टरला किंवा कुठल्याही अपघातांना तोंड देऊ शकेल. त्यामुळे आम्ही पहिल्या फेजमध्ये विमानांची फ्लीट उभं करणार आहोत आणि दुसऱ्या फेजमध्ये आम्ही असं टार्गेट पकडून चाललो आहे की असे भारतातले हायवेज असतील ज्या हायवेजच्या ॲक्सिडेंट झालेली जी मंडळी आहेत त्यांना आम्ही हेलिकॉप्टरने इव्हॅक्युएशन करू. ही आमची फेज नंबर 2 असेल. ओके. पण मला सांग, या सगळ्या त्या VIP लोक असतील, त्यांचे मूड्स असतील, त्यांचे काही चांगले वाईट अनुभव पण असतील आणि त्यांच्या फ्लाईट लँड आणि टेकऑफच्या पण काही आठवणी असतील, त्यातले एखादून सांग ना मला. निवडणुकीच्या वेळेला जसं टिपिकल डिमांडिंग फ्लाईट असते तसं एका उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावायचं होतं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा तो शेवटचा दिवस होता. मला दिल्लीहून फोन आला की अमुक एक माणूस जो आहे त्याला मागे घ्यायला लावायचं आहे. त्याला समजवायला सांगायला जो माणूस जाणार आहे तो माणूस मुंबईला इतक्या वाजता पोहोचेल आणि त्याला कुठल्याही परिस्थितीत सकाळी तिथे अमुक एका ठिकाणी पोचवायचं. रात्री 11 फोन आला, तो माणूस सकाळी त्याला घेऊन जायचा 8. आम्ही त्या विमानतळाला फोन केला की असं असं आहे, आमची फ्लाईट येणार आहे सकाळी. बरं, हे काय आपल्याला सगळ्यांना मुंबई वगैरे माहिती असतं, ती विमानतळं 24 चालू असतात, मॅनपॉवर असते. हे जे उरलेले विमानतळं आहेत ना, तिथं कोणी नसतं. म्हणजे त्याचं परिस्थिती ST स्टँडपेक्षाही वाईट असते, कारण तिथे कधीतरीच एखादी फ्लाईट येते. त्यामुळे तिथे बा असं रेग्युलर पोलीस आहे, बंदोबस्त आहे, असं काही नसतं. म्हणजे माझ्यासमोर असं एका विमानतळावर झालं की आम्ही टेकऑफ करत असताना कुत्रा आडवा गेला. तर हे सगळं अगदी नेहमीचं चित्र आहे. तर त्या विमानतळाला आम्ही फोन केला, त्याच्या एअरपोर्ट डायरेक्टरने सांगितलं की सर, मी तर तिथून 300 मी पोहोचू शकणार नाही, पण तुम्ही या, तुम्हाला परवानगी आहे. त्याच्या घरी फॅक्स होता, मला परवानगीची फॅक्स आला. दुसऱ्या दिवशी आम्ही इथून टेकऑफ करायच्या वेळेला मला तिथून फोन आला की अरे, ते आम्ही ते लोकं जे त्या नेत्यांना घ्यायला खूप लोकं येतात ते तिथे आले आहेत आणि ते असं सांगतायत की ते विमानतळ उघडलेलं नाही आहे, त्याचं गेट कोणी उघडलेलं नाही आहे. अरे म्हटलं, गेट उघडलेलं नाही आहे? मी त्या डायरेक्टरला फोन केला. अहो म्हटलं, ते सांगतायत. ते म्हणे, अहो काय प्रॉब्लेम झाला आहे, आम्ही कालपासून त्या आमच्या वॉचमनला फोन करतो आहे पण तो वॉचमन काही तिथे नाही. अहो म्हटलं, पण आता जाणंच आहे आम्हाला, ते फ्लाईट करणंच आहे, काय करायचं? म्हटलं मी, म्हणे आता काय, मलाही कळत नाही, म्हणे आता वॉचमनचं काय करू? त्याला म्हटलं, साहेब एक काम करू का? म्हटलं काय? म्हटलं, साहेब मी कुलूप तोडून टाकतो. तो म्हणे, म्हणजे? म्हटलं, मी कुलूप तोडीन, फ्लाईट तर करायला लागेल आपल्याला, तुम्ही फक्त, मला काही अडचण होणार नाही, मी तुमच्या सांगण्यावरून कुलूप तोडलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हटलं, ते म्हणे ठीक आहे, आता करा काय. म्हटलं, पोलीस वगैरे आहेत तिथे, तुम्ही काळजी करू नका. मग मी तिथे जे नेता त्यांना रिसीव करायला गेले होते त्यांना म्हटलं, अहो तुम्ही किती जण आहे तिथे? अरे म्हणे, आम्ही खूप लोक आलो आहे त्यांना घ्यायला. नाही नाही, म्हटलं एक काम करा, तुम्ही जरा बाजूला या. ते बाजूला आल्यावर त्यांना म्हटलं, एक काम करा, आता दगड घ्या आणि एअरपोर्टचं कुलूप तोडून टाका. ते म्हणे, अहो काय सांगता? म्हटलं, तुम्ही काळजी करू नका, मी बोललेलो आहे ना, तुमच्यावर केस होईल ना माझ्यावर केस होईल. मग त्याप्रमाणे आम्ही विमानतळाचं गेटचं कुलूप दगड मारून तोडलं. ते दगड मारले तोडून जसं आत गेले पोलीस आणि हे सगळेजणं, बरोबर त्यावेळेला विमान लँड झालं. त्या सगळ्यांचा, त्या नेत्यांचा सत्कार झाला. ते जे काय त्याचं पुढचं राजकारण व्हायचं होतं ते झालं. त्यामुळे आता मी जवळजवळ म्हणजे माझ्या कार्डावर छापून घेणार आहे की आम्ही विमानतळाचं कुलूपसुद्धा तोडू शकतो, तर फ्लाईट करणे आमच्यासाठी सोपी गोष्ट आहे. याबरोबर तुझी कंपनी माल वाहतूकही करते, कार्गो? ते आम्ही गल्फमध्ये आता नव्याने आम्ही ते सुरू केलं आहे. आम्ही कार्गो एअरक्राफ्टच्या व्यवसायामध्ये आहोत. वेगवेगळे जे पेरिशेबल आयटम्स आहेत, विशेषतः मांस असेल, फुलं असतील किंवा अशी जी महत्त्वाची गोष्टी आहेत, त्या आम्ही एका देशातून दुसऱ्या देशामध्ये ट्रान्सपोर्ट करतो. आता मला सांग की एव्हिएशन कंपनी चालवणं अशा पद्धतीची ती कुठली हा एक मोर दॅन फुल टाईम व्यवसाय आहे. हो. पण तू खूपच गोष्टी एकावेळी करत असतोस, म्हणजे तू लिहितोस सुद्धा, अभिनयाची आवड आहे, निवेदन करणं, खूप काय 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 करत असतोस, तर मग हे कसं काय तू बॅलन्स करतोस सगळं? पूर्वी मला हे खूप जास्त जड जायचं. माझं पूर्वी हे मला करणं शक्य व्हायचं नाही, पण आता जशा जशा सिस्टीम्स बसायला लागल्यात तसा मी माझ्यासाठी वेळ देऊ शकतो आहे. अजूनही पूर्ण वेळ देऊ शकतो असं जरी नाही, तरी मी आता बऱ्यापैकी वेळ देऊ शकतो आहे. व्यवसायातल्या ज्या सवयी आहेत सगळ्या, त्या सवयींमुळे माझं लिखाण जास्त शिस्तबद्ध झालं. म्हणजे अन्यथा आधी जे हौशी मामला होता
तो ओके इतक्या आपल्याकडे फक्त 2 तास उपलब्ध आहेत, त्या 2 तासामध्ये द्यायचं आहे. तर मी अनेकदा विमानतळांवर लिहिलं आहे, विमानात बसून लिहिलं आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या टाईम झोनमध्ये लिहिलं आहे, पण योग्य वेळेला जे लिखाण द्यायचं ते लिखाण त्या त्या वेळेला दिलं आहे. सो ती एक शिस्तबद्धता त्याच्यामुळे आली. सोशल मीडियाचा तू खूप परिणामकारक आणि योग्य वापर केलास, त्याबद्दल जरा आम्हाला सांग. सोशल मीडियाचा च्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर कंपनीलाही घेऊन जातो, माझं व्यक्तिगत लिखाणही घेऊन जातो. त्याने फायदा असा झाला की खूप जणं आपोआप जोडली गेली, खूप जणांच्या नवीन नवीन आयडिया ज्या आहेत त्या आम्हाला इन्कॉर्पोरेट करता येणं त्याच्यामुळे शक्य झालं. आणि लोकं भन्नाट आयडिया घेऊन येतात, ज्या आयडिया जसं मी हेलिकॉप्टर्सच्या आम्ही जे जॉय राईड करतो त्या जॉय राईडच्या आयडियांबद्दल मी सांगितलं नाही. तर जॉय राईड म्हणजे काय असतं? काय नाही, लोक येतात आणि मुंबईवरून चक्कर मारायची असते त्यांना, मग कोणी माझे आई वडील 75 वर्षाचे झाले त्यांना घेऊन येतात, मग आम्ही त्यांची इच्छा आहे म्हणून त्यांना एक चक्कर मारतो. मध्ये एक फार इंटरेस्टिंग आले होते, ते आजोबा होते, त्यांचं असं कोकणातल्या एका ठिकाणी उंच डोंगरावर त्यांचं देवी होती आणि त्यांना गुडघ्यांमुळे आणि याच्यामुळे तिथं जाणं शक्य नव्हतं. हां, तर त्यांची इच्छा होती की त्यांना तिथे जायचं आहे, मग आम्ही त्यांना हेलिकॉप्टरने घेऊन गेलो आणि त्या मंदिराभोवती घिरट्या मारल्या आणि मग त्यांनी तिथून त्याचं दर्शन घेतलं. हेलिकॉप्टरमधून ना सह्याद्री फार वेगळा दिसतो. म्हणजे मी हे नेहमी सांगतो की शिवाजी महाराज मी शाळेत वाचलेलेच होते, त्यांच्याबद्दल आदर प्रेम त्यावेळेपासूनच होतं, पण ज्या वेळेला आम्ही इथून मुंबईहून पुण्याला कोल्हापूरकडे किंवा खाली कोकणामध्ये किंवा नाशिकच्या दिशेने हेलिकॉप्टरने जायला लागलो, जिथे असा आडवा सगळा सह्याद्री येतो, त्या सह्याद्रीचे कडे पाहिले ना की तिथे गड उभारणारे आणि तिथे वर वस्ती बनवणारे महाराज काय असतील आणि त्यांची व्हिजन काय असेल ते कळतं. त्या हेलिकॉप्टरमधून जाताना आपल्याला कळतं की इकडून वारे असतील, मग इकडून वारे आहेत म्हणून या दिशेने त्यांनी वस्ती केली आहे, या दिशेने नदीचे प्रवाह आहेत म्हणून त्यांनी या बाजूने पाया. सो जे त्या किल्ल्यांचं जे लोकेशन त्यांनी निवडलेले आहेत ना, ते लोकेशन हेलिकॉप्टर नसताना निवडलेले आहे हे बघितलं की आत्ता पण अंगावर काटा येतो की ते काय निवडलेले असतील. म्हणून आम्ही आत्ता काय केलं, आमचा एक एक्सप्लोअर द मराठाज म्हणून रूट आहे. अच्छा, त्या रूट बहुतांश वेळेला फॉरेनर्सच येतात त्याच्यामध्ये. त्या रूटमध्ये आम्ही त्यांना हेलिकॉप्टरने घेऊन जातो आणि हेलिकॉप्टरमध्ये काही आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे त्यांना आम्ही कॉमेंट्री करतो की आधी त्यांना महाराजांचा इतिहास सांगितलेला असतो की शिवनेरी काय आहे, रायगड काय आहे, हे किल्ले हे सांगितलेलं असतं आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांना फील देतो की या दिशेने, कारण एवढ्या त्यामुळे आम्हाला मिळताना असा 50-100 किलोमीटरचा मोठा कॅनव्हास मिळतो ज्याच्यावर आम्ही हे नाट्यपूर्ण रीतीने आकाशातून सांगू शकतो की इथून सैन्य आलं असेल, इथून ते पळून गेले असतील, इथे त्यांना खिंडीत गाठलं असेल, ही ती खिंड, असं ते एक्सप्लोअर द मराठाज म्हणून रूट आहे. फॉरेनर्स त्याला खूप एन्जॉय करतात. काय वाट, मला नेहमीच असं वाटत आलेलं आहे की विमानांची टेक्नॉलॉजी मेनली वापरली गेली आणि प्रगत झाली कुठली, ती युद्धातनं झाली. वेगवेगळ्या युद्धामध्ये बॉम्बिंग करायला वेगाने जाता यावं, तिथून वेगाने निघून येता यावं म्हणून मूलतः एव्हिएशन डेव्हलप करत गेले. सो उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून मूलतः एव्हिएशन बनलं, जे नंतर लोकांना वाहतुकीसाठी व्हायला लागलं. मला असं लक्षात आलं की ज्या वेळेला आपण असं काहीतरी काम करायला हवं ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की पक्षी उडतात आणि पक्ष्यांच्या विष्ठेतून ज्या बिया जातात त्या बियांमधनं मग झाडं लागतात. बरोबर. सो आम्ही आत्ता प्रयत्न करतो आहे, अजून तो R&D स्टेजला आहे, की आपण सीड बॉम्बिंग करायचं. ठीक आहे, लोकांनी आधी बॉम्ब टाकले आणि उद्ध्वस्त केलं, आपण बिया टाकायच्या आणि रोवायचं, पुन्हा नव्याने बनवायचं. सो अशी जी बरीचशी जंगलं आहेत ज्या जंगलांमध्ये आपण जाऊन लागवड करणं कठीण आहे. मी एका तासामध्ये 200 किलोमीटर उडतो तर मी 200 किलोमीटरवर अशी बियांची रांग टाकत टाकत जाऊ शकतो. सो आत्ता आम्ही प्रयत्न करतो आहे, मग त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत की पक्षी त्या बिया कशा सांभाळतील, त्याला काय करायचं, कुठली ट्रीटमेंट करायची, वरून टाकल्याने जर बीज उद्ध्वस्त झाली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. पण एक ध्येय आत्ता असं आहे की डोंगरांवर पुन्हा एकदा झाडं लावायची आणि ती लावण्यासाठी, दुर्गम जागी झाडं लावण्यासाठी म्हणून विमानांचे आणि हेलिकॉप्टरचा उपयोग करायचा. आणि मला स्वतःला ते जेव्हा करायला मिळेल
त्यावेळेला ते माझ्यासाठीचा अतिशय फुलफिलिंग अनुभव असेल. मला कुठल्याही व्ही आय पीपेक्षा ते बिया ज्या आहेत ते जास्त व्ही आय पी वाटतील जेव्हा मला हे करता येईल त्यावेळेला. क्या बात. तुझ्या डोक्यात येणाऱ्या ह्या सगळ्या कल्पना ज्यांना आपण अगदी अतरंग कल्पना असं म्हणू, ते लहानपणापासून तू असंच आहेस काय? मला काय वाटतं माहिती आहे की सगळ्या जणांना ना नवनवं काय काय सुचत असतं, पण ते मध्ये एक मला व्हॉट्सअप फॉरवर्ड आलं होतं की दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. हा जो क्या कहेंगे लोग आहे ना, या प्रश्नाने जेवढी प्रज्ञा मारली जाते तेवढी कशानेही मारली जात नाही. आत्ता आपल्या समोर ही जी हजारभर मुलं बसली आहेत ना, हे हजारभर मुलं ही बॉम्ब आहेत, यांच्या मनातल्या कल्पना बॉम्ब आहेत, हे सगळंच्या सगळं आपल्या प्रज्ञेने बदलवून टाकू शकतात. यांच्यातले 99 जणं ही ती प्रज्ञा वापरण्याची हिंमतच करत नाही. मला असं वाटतं की धाडस म्हणजे काय याचं मला मिळालेलं उत्तर असं आहे की आपल्याला हसतील आणि मूर्ख समजतील याचा संकोच निघून जाणं हे धाडस आहे. हा संकोच निघून गेला की तुम्हाला ना नवीन नवीन प्रयोग करायला हिंमत राहते, मग तुम्हाला हे वाटतच नाही. म्हणून मला काय काय होईल, हसतील लोक तर हसतील. आत्ता मी इथे एवढ्या जोरात बसून एवढ्या प्रकाशझोतात सांगतोय की माझा हा प्रयोग चालला आहे, हे जमलं ते जमलं. सर, टार्गेटवर न लागलेल्या गोळ्या जास्त आहेत टार्गेटवर लागलेल्या गोळ्यांपेक्षा. आत्ता आपण फक्त टार्गेटच्या गोष्टी बोलतोय. मला स्वतःला माहिती आहे की किती वेळेला मी हास्यास्पद झालो आहे, किती वेळेला लोक हसलेत, किती वेळेला गोष्टी चुकल्या आहेत, किती वेळेला उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे, आणि किती वेळेला मी अशा लेवलला जाऊन पोचलो आहे जेव्हा असं वाटायचं की अरे आता पुन्हा उभं नाही राहता येणार. अशी पण वेळ आली, अनेकदा आली आणि अजूनही येते, अजूनही येईल आहे ती. त्या सर्व वेळेला लोक कामाला आले नाहीत, येत नाहीत. जे कामाला येते ती एकच गोष्ट की परत उभं राहायला जाऊ शकतं. एकदा उभं केलं होतं तर ते परत उभं केलं जाऊ शकतं आणि कोणालाही उभं केलं जाऊ, कोणीही ते उभं करू शकतं. तेव्हा मला असं, मी ह्या सगळे जे समोर बसले त्यांना कळकळीनं मी सांगेन की ज्या मिनिटाला नवं काही करायचं आपल्या डोक्यात सुचत असेल आणि आपल्या मनात असं जर येत असेल की अरे हे लोक याच्याने काय म्हणतील, हा प्रश्न बाजूला ठेवला की तिथून साहसाला चांगला प्रवास झाला, सुरुवात होते फार चांगला. मला ते तुकारामांचं आयुष्यावर कोरल्या गेलेल्या त्या ओळी आहेत की सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमत. आणि नेहमीच म्हणजे हे नेहमी सिद्ध झालेलं आहे सर की बहुमताने म्हणून आपण काय करतो तर वारंवार चुकीची सरकारं निवडतो किंवा वारंवार चुका करतो. जे काही होतं ते एकट्या वेड्या माणसांमुळे होतं. बहुमताने जे काही होतं, म्हणजे बहुमत काय करतं तर गाथा बुडवतं, आणि गाथा लिहितं कोणतं, एकटा तुकाराम लिहितो. तर मला असं वाटतं की ही सगळी मंडळी जी आहेत ना, ते असं एकटं करण्याची हिंमत ज्या मिनिटाला दाखवतील ना, त्या मिनिटाला सगळं जग नंतर तुमच्या कथा सांगायला लागेल. सो जिने ज्यांना काय वाटेल, ते एक छान वाक्य आहे ना, ज्यांना काय वाटेल याचा विचार करण्यात मी आयुष्याचे हजारो तास घालवले, त्यांच्यातल्या अनेकांचे मला आज चेहरे देखील आठवत नाहीत. आपण ज्यांना घाबरत असतो ना, ते इतके फुटकळ आणि बिनकण्याचे असतात की आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याला फार वेगाने आणि चांगलं चालता येतं. त्यामुळे हा क्या कहेंगे लोगवाला जो रोग आहे, तो रोग मग किती वेळाला पडला तरी भीती वाटत नाही, पुन्हा उभं राहता येतं. या सगळ्या तुझ्या वृत्तीमध्ये आई बाबा यांचा वाटा, तुझ्या पालकांचा काय होता? ते फार चांगला वाटा होतं. त्यांनी त्यांची स्वप्न माझ्या डोळ्यांनी पाहण्याचा अगोचरपणा कधीही केला नाही. त्यांनी माझ्या डोळ्यांना माझी स्वप्न पाहायची परवानगी दिली. नाहीतर होतं असं, मी पाहिलेलं आहे की अनेक घरांमध्ये मुलं जन्माला येत नाहीत, प्रोफेशन्स जन्माला येतात. त्यामुळे आमच्या घरी मुलगा झाला, आता तो 22 वर्षांनी डॉक्टर होईल, 22 वर्षांनी आय एस होईल, इंजिनियर होईल. असला वेडेपणा त्यांनी काही केला नाही. मी जे काही करत होतो ते करायला मला त्यांनी ताकद दिली, बळ दिलं, आणि त्यामुळे ही मला हिंमत कायम मिळाली. आणि यातली पुढचीही बाजू आहे की जर त्यांनी ते दिलं नसतं तर मात्र मला बगावत करून पण हेच करावं लागलं असतं. पुढच्या आयुष्यामध्ये पत्नी आणि मुलं यांचा रोल?
ऑफकोर्स यांचं खूपच बळ मिळतं हे सगळं करण्यासाठी, कारण मी म्हणालो तसं की मी अजिबात स्वतःला बांधून घेतलेलं नाही, मी अजिबात स्वतःला असं सांगितलेलं नाही की आपण आयुष्यभर आता एव्हिएशनच करत राहणार आहोत, नवं काहीतरी दिसेल त्यावेळेला मी जोपर्यंत मी माझी उत्सुकता कधीही मरू देणार नाही, त्यामुळे मी माझा देश काम करण्याचं एन्व्हायरमेंट व्यवसाय हे सगळं कितीही वेळेला बदलत राहू शकतो. मला अजिबात एकच गोष्ट सतत करत राहण्याने स्थैर्य वाटत नाही. ह्या सगळ्याशी त्यांनी पण ॲडॉप्ट करून घेतलं. ह्या सगळ्याबरोबर त्यांनी पण बायकोने विशेषतः मी शहरं बदलणं, मी व्यवसाय बदलणं, मग मी डॉक्युमेंटरी बनवायचो आणि मग मी मध्ये मी सर मी हे शेळीपालन पण केलेलं आहे. हे काय आता लोकांना माहिती नाही काय काय सांगू, माझे फसलेले व्यवसाय इतके आहेत की त्याची स्टोरी माझ्यापेक्षा माझी बायको तुम्हाला खूप चांगली वाचून दाखवेल. ती तुम्हाला रकमांसकट सांगेल की इथे इतके कोटी गेले, इथे इतके पैसे गेले, तिथे तितके पैसे गेले. पण या सगळ्यामध्ये हे तू करू नकोस असं कधी सांगितलं नाही, त्यामुळे या याची मोठी ताकद मिळते, त्याच्यावर उभं असतो आपण. वा वा क्या बात. आत्तापर्यंतच्या तुझ्या या करिअरकडे बघितलंस आणि शून्य ते शिखर अशी जी आपली थीम आहे ती थीम जर त्याला लावलीस तर तुला काय वाटतं? शिखर आणि शून्य या दोन्ही अगदी रिलेटिव्ह टर्म्स आहेत. मजा ही त्या शिखराच्या दिशेने चालत राहण्यामध्ये आहे आणि मुख्य म्हणजे चालायला सुरुवात करण्यामध्ये. प्रवास इज मोर इंटरेस्टिंग दॅन ॲक्च्युअल डेस्टिनेशन. त्यामुळे हे काय म्हणजे आपल्याकडे इतकी गंमत आहे, शिखरावर पोचलं तरी कोणीतरी असं सांगणारं म्हणतं अरे काय इथे येऊन केलंस तू, खरं म्हणजे खालीच थांबलं असतं तर जास्त मजा आली असती. खाली आहे त्याने खाली असतात त्यावेळेला ते तुम्हाला सांगतात की खरं जे आहे ते वर पोचण्यामध्येच मजा आहे. त्यामुळे हे सगळे रिलेटिव्ह आहेत. मला जर तत्वज्ञान हा फार आध्यात्मिक प्रश्न मला वाटतो, मला असं वाटतं की हे चालण्यामध्ये मजा आहे. म्हणजे पुन्हा त्या वारीचंच उदाहरण द्यावं असं वाटेल की वारकरी असं सांगतात की काय आता इतके लाखो वारकरी निघतात त्यातल्या गाभाऱ्यात कोण जातं? जवळजवळ फार कमी जणांना ॲक्च्युअल पांडुरंगाच्या समोर गाभाऱ्यात जायला मिळतं. उरलेल्या सगळ्या जणांना ते चालण्यामध्ये, ते गाणं म्हणण्यामध्ये, ती डोक्यावर तुळशी ठेवण्यामध्ये, तो फेर धरण्यामध्ये, ती रिंगण करण्यामध्ये मजा वाटते. बांधिलकी कशाला आहे या सगळ्या शून्य तर शिखर या सगळ्यामध्ये बांधिलकी कशाला आहे? तर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये मजा यायला माझी बांधिलकी आहे. जिथं मी ज्या मिनटाला ती मजा निघून जाईन त्या मिनटाला मी ते काम करणं बंद करेन, तो प्रवास मी थांबवीन आणि दुसरा कुठला तरी रस्ता घेईन. त्यामुळे शून्य ते शिखरामध्ये मला जे शिखरावर आहेत त्यांच्यापेक्षा जे आत्ता शून्यावर आहेत त्यांना मला असं कळकळीनं सांगावं असं वाटतं की अशा खूप साऱ्या गोष्टी जेव्हा तुम्ही स्वतःला शून्यात समजत असतात तेव्हाला असे खूप सारे मोह असतात जे तुम्हाला असं सांगतात की तुम्हाला पटकन शिखरापर्यंत पोहोचव म्हणून. ते शॉर्टकट्स असतात, त्या फसगतीचे सापळे असतात. त्या सापळ्यांमधनं वाचलं तर शिखर फार सोपं आहे. त्यामुळे मूळ सापळे जे आहेत ना ते आत्ता इथे शून्यापाशी जास्त लागलेले असतात. ते सापळे मग आपण मगाशी जसं डिस्कस करत होतो तसं मला हे जमेल का, मी पडणार तर नाही ना, मला भीती तर वाटणार नाही ना, मग कशाला करू, माझं शेजारचा तर ते करत नाही आहे. हे जे हे जे सापळे आहेत हे सापळे आत्ता शून्यावर जास्त धोकादायक आहेत. बाकीचा प्रवास जो आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. सो ज्या मिनटाला त्या सापळ्यातून बाजूला जाऊ त्या मिनटाला त्या प्रवासाची मजा वाटायला लागेल त्यावेळेला आपण शून्यावर असलो तरीही त्याची खंत वाटणार नाही आणि शिखरावर असलो तरीही त्याचा अहंकार वाटणार नाही. द ब्युटी इज इन अ जर्नी. वा क्या बात. यश असं मी कशाला म्हणेन? आता यशाची डेफिनेशन करत असताना मी पूर्ण वेळ स्वतःच्या मनाला एक अशी जागृत टोचणी, कंटिन्युअस टोचणी ठेवलेली आहे की एवढाच एक प्रश्न विचारतो की हा आत्ता वाटायला आलेला जो माझा शेवटचा तास असेल तर मी हेच करीन का? आणि त्याचं उत्तर जर हो मिळालं तर फक्त तेवढी गोष्ट मी करतो. त्यामुळे प्रत्येक तासाला मी यशस्वी आहे सर, प्रत्येक तासाला यशस्वी आहे. क्या बात. मी जर माझं आत्मचरित्र लिहिलं तर त्याचं शीर्षक असेल गेलो उडत.
तुम्ही सांगता आहात आणि ते विनोदी पद्धतीने आपण बघतोय, पण सगळ्या गोष्टीमध्ये आणि प्रवासामध्ये क्लॅरिटी खूप दिसते. आणि तुमचं जे शेवटचं उत्तर होतं त्याच्यामधनं तर ती क्लॅरिटी पूर्ण म्हणजे दॅट्स अ सिक्सर कम्प्लीट, की माझं आयुष्य व्हॉट इज अ लेगसी दॅट आय एम गोइंग टू लीड बिहाइंड. आणि ती क्लॅरिटी मला असं वाटतं नुसतं कार्ड छापताना कुठेतरी क्लिअर नसतो माणूस, पण काय करायचं आहे, अंतिम माझा टप्पा कोणता आहे, तर ती एक क्लॅरिटी मला खूप दिसली. द लेवल ऑफ कमिटमेंट जी तुम्ही देता आहात, म्हणजे तुमचं ब्रीदवाक्यच ते सांगतंय की ती जे परफेक्शनिझम आहे आणि ती कमिटमेंट आहे, ती मला असं वाटतं त्या शून्यामधनं शिखरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं करेज देते. त्यामुळे ते करेज, त्याला सलाम मला करावा असं वाटतो. हे झालं ॲटिट्युडिनल, हा एरियल व्ह्यू ॲटिट्युडिनल आहे, पण शेवटी कुठेतरी ते हेलिकॉप्टर खाली आणायची गरज असते, कारण बाकीचं सगळं खाली पण आपल्याला निर्माण करायचं असतं. त्यातले तीन घटक मला जे दिसले ते कोलॅबोरेटिव्ह वृत्ती, पण या सगळ्यांना रिस्पेक्टफुली बघणं ही एक वृत्ती मला असं वाटतं त्या प्रवासामध्ये आपल्याबरोबर इतरांना घेऊन जाण्यासाठीची जी लागणारी शक्ती आहे ती मला तिथे खूप जाणवली. जे माझ्याकडे ते चॅनलाइज कसं करता येईल, मग ते कुलूप तोडणं असू शकेल किंवा मग ते एका नवीन टूरची निर्मिती करणं असू शकेल, तर चॅनलाइजिंग दी रिसोर्सेस हा मला असं वाटतं उद्योजकाकडे असायची खूप गरजेची बाब असते, ती एक मला खूप जाणवली. आणि फायनली कस्टमायझिंग आणि क्रिएटिंग हा हे दोन्ही टप्पे तुम्ही पार केलेले आहेत, की एक आयडिया दिसली ती कस्टमाइज करून फायनल त्याचं प्रॉडक्ट कसं करता येईल, पण तिथपासून सीड बॉम्बसारख्या गोष्टीचा विचार करून एक नवी आपलं जग जे आहे ते नवीन जनरेशनसाठी चांगलं क्रिएट करता यावं, इथपर्यंतचा व्यापक जो विचार करू शकतो तोच मला असं वाटतं. म्हणजे एअर अँब्युलन्स असेल किंवा सीड बॉम्ब्स असतील, हा जो विचार आहे हा खरा इनोव्हेटिव्ह आणि एंटरप्रिनरचा विचार आहे.